नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली सब ऑर्डिनरी सर्व्हिस सिलेक्शन कमिशन यामध्ये एकूण 567 जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे MTS. तर मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल तर यासाठी तुम्ही अर्ज भरू शकतात. फक्त 10वी पासच याची पात्रता मागितलेली आहे. यापेक्षा तुमची पात्रता 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तर या जाहिरातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर DSSB MTS यासाठी भरती निघालेली आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत याची एकूण जागा दिलेली आहेत ह्या कोणत्या विभागाच्या आहे आणि तुम्हाला यामध्ये अर्ज हा कशा प्रकारचा भरावा लागेल. तर बघा मित्रांनो, दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही नेम पोस्ट MTS, नेम ऑफ डिपार्टमेंट वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट, म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये ह्या जागा आहेत. तर ठीक आहे, तर तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करावं लागेल. यामध्ये हँडिकॅप विद्यार्थी, माजी सैनिक विद्यार्थी अर्ज भरू शकतात. ठीक आहे, 567 जागेची भरती निघालेली आहे आणि मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला कास्टनुसार जागा पाहणे पण गरजेचं आहे. याच्या कास्टनुसार जागा दिलेल्या ओपन, OBC, SC, ST ह्या जागा पाहणे गरजेचं आहे. त्यामध्ये डिपार्टमेंटनुसार तुमची सिलेक्शन केलं जाणार आहे. बघा मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10वी पास. तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुभवाची गरज नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या पर्सेंटेजची अट नाही आहे. फक्त तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 56,900 पेमेंट राहणार आहे. या ठिकाणी डिपार्टमेंटनुसार जागा दिलेली आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, कमीत कमी तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे. 10वीच्यावर तुमचं एज्युकेशन काही झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तर यासाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते 18 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला. लक्षात ठेवायचं, 18 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला. यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक असणार आहे आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक असणार आहे. तर मित्रांनो, हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल. ही एक्झाम शुल्क आहे ओपन OBC कॅटेगरीला 100 रुपये, तसेच SC ST, अपंग, माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे. फक्त ओपन OBC ला ही फी भरावी लागेल. ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. तर मित्रांनो, यासाठी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे Tier 1. ठीक आहे, वेळ असणार आहे 2 तासाचा, टोटल क्वेश्चन असणार आहे 200 मार्क्स, असणार आहे 200. ठीक आहे, आणि या ठिकाणी बघा, जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 40 प्रश्न, अर्थमॅटिक नंबरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न, टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज अँड कम्प्रेशन 40 प्रश्न आणि टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेशन 40 प्रश्न. अशा तुमचा 200 मार्क्सचा या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि पेपर हा तुमचा इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे. आणि महत्त्वाचं बघा, यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे. लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह मार्किंग पेपरला असणार आहे. तर 1-4 प्रमाणे हे निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 8 मार्च. 8 मार्चपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, 8 मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे DSSB यामध्ये निघालेल्या MTS भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल ते संपूर्ण PDF वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा. हे संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळवून देत. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.